आपला अध्यापन जर उत्तम व्हायचं असेल तर त्याच्यासाठी बरीच पूर्वतयारी आपल्याला करायला लागते आणि त्याला आपण अध्यापनाचं नियोजन असं म्हणतो. आता अध्यापनाचं नियोजन जर करायचं असेल तर त्याची सुरुवात ही ज्याला आपण मॅक्रो लेवल किंवा ढोबळमानाने नियोजन म्हणतो तसं केलं पाहिजे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला वर्षभराचं नियोजन करायला लागतं, ह्याला आपण वार्षिक नियोजन असं म्हणतो. आणि त्यामुळे समजा मी परिसर अभ्यास शिकवणार असेल तर परिसर अभ्यास या विषयाचं वार्षिक नियोजन मला केलं पाहिजे. वार्षिक नियोजनामध्ये कसं असतं की आपण वर्षभरामध्ये काय आशय शिकवणार आहोत, कंटेंट काय शिकवणार आहोत, त्या कंटेंटच्या मागे उद्दिष्ट काय आहेत, समोरचा वयोगट मुलांचा काय आहे, कोणत्या इयत्तेला मी शिकवणार आहे, या सगळ्याचा विचार करून आणि वर्षभरामध्ये मला परिसर अभ्यासाविषय शिकवायचा असेल तर किती तासिका उपलब्ध आहेत, हाऊ मच टाईम इज अवेलेबल टू बी अँड दॅट ऑल्सो इन हाऊ मेनी पिरियड्स, किती तासिका एकूण मी शिकवणार आहे, असं सगळ्याचा अंदाज करून आपण एक वार्षिक नियोजन तयार करत असतो. आणि तुम्ही सगळेजण त्याला सरावलेले आहात, परंतु आपल्याला माहिती आहे की आपला जो सगळा कंटेंट आहे, आशय जो आहे किंवा पाठ्यक्रम आहे आणि जो पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे, हा सगळा काही घटकांमध्ये विभागलेला असतो आणि त्यामुळे प्रत्येक घटकाचं स्वतंत्र नियोजन करायला लागतं, याला घटक नियोजन असं म्हणतात. आणि आपण डी एड करताना किंवा बी एड करताना वार्षिक नियोजन कसं करायचं, घटक नियोजन कसं करायचं, याच्या काही पद्धती शिकलेलो आहोत. परंतु एकदा घटक नियोजन झालं की एका घटकासाठी मला किती तासिका लागणार आहेत, 8 तासिका लागणार आहेत, 12 तासिका लागणार आहेत का 6 तासिका लागणार आहेत, असा विचार केल्यावरती मग आपल्याला जेवढ्या तासिका लागणार आहेत त्या तासिकांचं नियोजन करायला लागतं, प्रत्येक तासिकेचं नियोजन करायला लागतं. यालाच आपण थोडंसं लेसन प्लॅन किंवा पाठाचं टाचण तयार करणं असं म्हणतो. आणि त्यामुळे शेवटी पाठाचं टाचण करत असताना आपण किती विचार केलेला आहे, पूर्वविचार आपला किती झाला, नियोजन आपलं किती उत्तम झालेलं आहे, याच्यावरती प्रत्यक्ष तो तास किती प्रभावी होणार आहे, परिणामकारक होणार आहे, हे अवलंबून असतं. आणि त्यामुळे आज थोडंसं असं लेसन प्लॅनिंग कसं करायचं, पाठाचं टाचण कसं करायचं, हे आपण पाहायचा प्रयत्न करणार आहोत. आपण जे काही शिकलो अध्यापन शास्त्र, अध्यापनाच्या पद्धती, त्याच्यामध्ये आपल्याला एका विशिष्ट पद्धतीने पाठाचं टाचण करायला सांगितलेलं आहे आणि म्हणून थोडीशी ती उजळणी करूया. त्याला हार्बर्टची पंचपदी असं म्हटलेलं आहे आणि याच्यामध्ये सुरुवात आपण करतो ती बऱ्याच वेळेला प्रस्तावना असते, त्याच्यानंतर मग हेतुकथन असतं, त्याच्यानंतर मग जो विषय असतो त्याचं विवेचन केलं जातं, मग संकलन केलं जातं, त्याच्यानंतर मग थोडंसं उजळणी आणि विद्यार्थ्यांना काही आपण गृहपाठ देत असतो, अशा वेगवेगळ्या पायऱ्या या आपल्याला शिकवलेल्या आहेत. आणि सामान्यतः कुठलाही पाठ असला तर आपण तो या पद्धतीने त्याचं टाचण लिहायचा प्रयत्न करत असतो. पुन्हा जर तुम्ही प्रत्यक्ष पाठाचं टाचण जर बघितलं किंवा त्याचं प्लॅनिंग करायचं विचार जर केला तर आपल्या असं लक्षात येतं की त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण तो घटक शिकवण्याची उद्दिष्ट काय ती लिहितो, मग त्याच्यामध्ये उद्दिष्ट ही नेमकी लिहावी लागतात, त्याला आपण त्या उद्दिष्टांचे विशेष किंवा ऑब्जेक्टिव्ह स्पेसिफिकेशन्स असं म्हणतो. परंतु त्याच्या नंतर मग येतं ते लर्निंग आउटकम्स काय आहेत, अध्ययन निष्पत्ती काय अपेक्षित आहे ती आपण लिहित असतो. अध्ययन निष्पत्ती झाल्यानंतर मग त्याच्यानंतर आपण एक टेबल तयार करतो, तक्ता तयार करतो आणि त्याच्यामध्ये आशयाचं पृथक्करण, कंटेंट अनालिसिस करतो आणि त्याच्याबरोबर मग शिक्षकाची कृती काय, विद्यार्थ्याची कृती काय, कोणतं शैक्षणिक साहित्य आपण वापरणार आहोत त्याचं नियोजन करतो. आणि मग त्यानंतर आपलं फलक लेखन काय असणार आहे, फळ्यावरती प्रत्यक्ष कोणते मुद्दे लिहिले गेले जाणार आहेत, कोणते महत्त्वाचे शब्द लिहिले जाणार आहेत, कुठली एखादी आकृती काढली जाणार आहे का ते आपण लिहितो. आणि मग गृहपाठासाठी किंवा सरावासाठी कोणते प्रश्न आपण मुलांना देणार आहोत असं लिहिलेलं असतं. आणि शेवटी मग याला काही जर आपण संदर्भ वापरला असेल तर तो लिहितो. म्हणजे ही साधारणपणे पारंपरिक अशी पाठाचं नियोजन करण्याची पद्धत आहे. आणि मग आता आपण असं म्हणतोय की नाही, आता जरा बदल होत चाललेला आहे, शिक्षण अधिकाधिक विद्यार्थी केंद्रित झालं पाहिजे, अधिकाधिक ॲक्टिव्हिटी बेस्ड असलं पाहिजे, मग आपल्याला पाठाचं नियोजन काही वेगळ्या प्रकारे करावं लागेल का, असा हा खराचा चर्चेचा विषय आहे. आणि मग असा हा असं हे जे नवीन पद्धतीचं लेसन प्लॅनिंग किंवा नवीन पद्धतीचं पाठ नियोजन
हे आपण करत असताना आपला भर हा मुख्यतः कोणत्या प्रकारचे लर्निंग एक्सपिरियन्सेस आम्हाला द्यायचे आहेत याच्यावरती असायला लागेल.